नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या सेवेकऱ्यांना सारखा एक प्रश्न मनात येत असतो तो म्हणजे स्वामी समर्थांना जेवणात कोणकोणते कौन पदार्थ आवडत असतील आम्ही कोणता आणि कसा नैवेद्य करावा जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होतील मित्रांनो तसे तर प्रत्येक देवाचे गुरूंचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात सुद्धा आहेत जसे बेसनाचे लाडू पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थांमध्ये कांदाभजी आणि कटबोळी आता तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं असेल तर पुरणपोळी खीर किंवा पुरणपोळी आमरस कांदाभजी आमटी भात पापड असा पुरेपूर नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात हे तर झाली स्वामींना आवडीचे पदार्थ परंतु स्वामी हे कधीच बघत नाही की तुम्ही ताटात काय दिलंय ते फक्त भक्तांचा खरा भाव बघतात तुम्ही किती आनंदाने किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य स्वामींना देतात ते महत्वाचे असते मग तुम्ही दही भात दूध भात पोहे भाजी चपाती भाजी भाकर डाळ भात जे तुम्ही शाकाहारी जेवण स्वतःसाठी बनवाल तेच स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा आणि काहीच केले नसेल तर दूध भात दूध चपाती दाखवा भाव महत्त्वाचा असतो आदर प्रेम महत्त्वाचे असते मग स्वामींना सगळे आवडते मग तुम्ही जे द्याल ते स्वामींचे आवडते पदार्थ बनतील असे नाही आहे की तुम्ही पुरणपोळी बेसनाचे लाडूच स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायला हवे हा जर कोणता खास दिवस आहे सणवार आहे पारायणाचे उद्यापन आहे तेव्हा तुम्ही स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवा जर तुम्हाला जमत असेल तर बेसनाचे लाडू करून दाखवा किंवा कांदाभजी करून दाखवा पण हे करणे म्हणजे नियम नाही स्वामी दूध भात खाऊन पण भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांच्यावर कृपा टाकतात तर कधीच असा विचार करू नका की स्वामींना कोणते पदार्थ आवडत असतील आणि आपण कोणता नैवेद्य स्वामींना दाखवावा जे तुम्ही प्रेमाने बनवाल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा ते स्वामींना आवडेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद